सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणीमध्ये भर पडलेली आहे, कारण संसदीय समितीकडून सेबी प्रमुखांची चौकशी होण्याची शक्यता आहे. बघूया. माधवी पुरी बुच यांच्या अडचणी वाढल्या. सेबी प्रमुखांची होऊ शकते चौकशी. संसदीय समिती करू शकते चौकशी. संसदेची लोकलेखा समिती सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांची सखोल चौकशी करू शकते. माधवी पुरी बुच यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती त्यांना समन्स जारी करू शकते. एका मागोमागे एक आरोप सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर होतात. आधी हिंडनबर्गच्या अहवालातून माधवी पुरी बुच यांच्यावर आरोप करण्यात आले, पाठोपाठ काँग्रेसने हे गंभीर आरोप केले. सेबीच्या प्रमुखांनी हे सर्व आरोप फेटाळले असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार सेबी प्रमुखांवर संसदीय कारवाई होऊ शकते. सेबी प्रमुखांवर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संसदीय समिती त्यांना समन्स जारी करू शकते. काँग्रेस खासदार के सी वेणुगोपाल लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत. या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्यात होणाऱ्या लोकलेखा समितीच्या बैठकीत सेबी प्रमुखांना बोलावलं जाऊ शकतं. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत सेबीच्या प्रमुखांशी संबंधित प्रकरणाचा समावेश अजेंड्यामध्ये करण्यात आला होता. समितीच्या अनेक सदस्यांनी सेबीच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्याची मागणी केली होती. लोकलेखा समितीच्या बैठकीच्या सत्रात नियामक संस्था आणि सेबीच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांची ही चौकशी होऊ शकते. सेबी प्रमुखांना बोलवण्याचा अधिकार लोकलेखा समितीला असल्याचं त्याचे अध्यक्ष के सी वेणुगोपाल यांनी म्हटलंय. In that regulatory body, everything will be. Not only SEBI, TRAI will be there. लोकलेखा समितीने आतापर्यंत कोणतेही समन्स पाठवलेलं नाही. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये सत्ताधारी तसंच विरोधी पक्षाचे खासदार असतात. सेबी प्रमुखांवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोकलेखा समिती या प्रकरणी अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांनाही सप्टेंबरच्या अखेरीस लोकलेखा समितीसमोर हजर राहण्यासाठी बोलावलं जाऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.